सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. त्या अनुषंगाने तालुक्यात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय. तरी सुद्धा काही रिकामटेकडी मंडळी विनाकारण घराबाहेर पडताना दिसतायत. अशा रिकामटेकड्यांची बार्शीतील कोडवाडी बायपास नाका येथे रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहे आणि जे पॉझिटिव्ह आढळतील त्यांना कोरोना सेंटरमध्ये दाखल करण्यात येत आहे. या ठिकाणी बार्शी तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत कुर्डवाडी बायपास चौक या ठिकाणी आपण कोरोना विषाणूच्या अनुषंगाने नाकाबंदी लावलेली होती. या ठिकाणी कोरोना विषाणूच्या अनुषंगाने नाकाबंदी करत असताना जे विनाकारण फिरणारे आहेत त्यांच्यावरती आपण माननीय जिल्हाधिकारी सो यांच्या आदेशानुसार त्या ठिकाणी दंड करत होतो, गुन्हे दाखल करत होतो. तरी देखील विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या थोडीशी कमी झालेली होती, परंतु त्या ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने या ठिकाणी माननीय वैद्यकीय अधिकारी सो बार्शी यांच्या मदतीने त्यांच्याकडून रॅपिड किट उपलब्ध करून तसेच त्यांची एक टीम या ठिकाणी कुर्डवाडी बायपास चौक नाकाबंदी या ठिकाणी येऊन तसेच बार्शी तालुक्याचे नाकाबंदीचे कर्मचारी यांच्या सर्वांच्या मदतीने या ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्यांवरती तसेच या ठिकाणी जे खोटे कारण सांगून बाहेर निघत आहेत त्यांच्यावरती सुद्धा या ठिकाणी रॅपिड टेस्ट करण्यात येत आहे. या ठिकाणी रॅपिड टेस्ट केल्यानंतर जे कोणी पॉझिटिव्ह येईल त्यांना आपण कोविड सेंटर या ठिकाणी पाठवण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. तसेच ही कारवाई या पुढे सुद्धा चालू राहणार आहे. तरी बार्शी तालुक्यातील सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये आणि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढवू नये याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. धन्यवाद. तपासणी केली त्यावर सगळे निगेटिव्ह आले.